खाणं सही चल ना जेवायला भूक लागली आहे ग सई तू जेवून घे ना मला भूक नाही आहे हे असं काय एवढं सगळं जेवण केलंय त्याचं काय हे बघ हा माझा हट्ट समज नाही तर नियम पण जेवण तयार असेल तर मग मूड नाहीये भूक नाहीये अशी कारण चालणार नाही तर ते फक्त ईशाला माफ बर बाई आले मी ये वा मानसी कधी कधी मला काय वाटतं माहितीये आठवणी आणि नशीब यांचं ना एक वेगळंच ट्युनिंग असतं म्हणजे काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि जातात पण त्यांच्या बरोबरच्या आठवणी ह्या जाता जात नाही पण ह्याचा नशिबाशी काय संबंध नशीब याच माणसांना नव्या आठवणींसाठी आपल्या आयुष्यात यू टर्न करून समोर उभं करत असेल कदाचित आता विक्रांतच घे ना म्हणजे जितपत मला माहिती आहे त्याप्रमाणे तू त्याच्यापासून लांब गेली 3 वर्ष परत आलीस तेव्हा तो डिप्रेशन मध्ये होता म्हणून तुला गिल्ट आलं पण आत्ता जे काही चाललंय त्याला तू नशीब म्हणशील नाही तर काय माहित नाही ग जे घडतंय ते घडू देतीये फार इंटरफिअर नाही करत मी चांगले मला असं वाटलं म्हणून मी बोलले तुला बरं कळतं ग यातलं सगळं काय ग न कळायला काय झालं भावना म्हणजे काही लॉ किंवा केमिस्ट्री नाहीये न कळायला आणि तसं बघितलं तर भावना नाती हे सगळे धडे प्रत्येकाच्या लाईफ बुक मध्ये असतातच वास आहे नॉट बॅड तो हे अनुभवाचे बोलत वाटत म्हणजे होता माझा पण एक मित्र कॉलेजात असताना मला आवडायचा त्यालाही मी आवडायचे